तसेच प्रतापजी चव्हाण साहेब यांचा देखील इथे आगमन झालेला आहे। मी त्यांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। दापोली फाइटर्स या संघाला आपण सन्मानित करण्यात येणार आहे। पहिला सेमीफायनल सामना फलंदाज आहे सूरज आणि सँडी। सूरज आहे ढकलून दिला चेंडू, इथे चेंडू जातो का डीप कव्हरला जातो पॉइंटच्या दिशेने आणि देख दोन धावा मात्र पूर्ण केल्या जातात। दोन धावीने धाव का इथे आपला खाता देखील ओपन केला जातोय। दोन धावा जोडल्या जातात खात्यामध्ये। पहिला सेमीफायनल सामना आपण पाहतोय, सुंदर रणनीती पाहायला मिळते, सुंदर स्पर्धा देखील तितकीच दमदार स्पर्धा आणि निर्धाव सुरेख अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून। अरविंद गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय। रमजाई काळकाई कोंडे या संघाच्या दरम्यान हा पहिला सेमीफायनल आणि डी के रायडर्स मशीदवाडी फुफलवणे या संघाच्या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला सुद्धा नाही। खराब चेंडू होता, पुढे सरकले, जाऊ दिला चेंडू एष्टरक्षाच्या हातामध्ये आणि अवांतर धावेमध्ये भर पडली। अवांतर धावेने धावसंख्या भर पडली, धावसंख्या झाली 3। आपण सर्वजण GTC च्या माध्यमातून आपण घर बसल्या सामने पाहताय, या स्पर्धेचा आनंद घेत आहे, त्या सर्वांचं मी मनपूर्वक देखील अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। इथे येतो मोठा फटका, जातो सरळ, जाईल का वन बाउंस, खडखडीत चौकार, यह छत्रपतींचा छावा, मिळाल्या 4 धावा। सुंदर फटका पाहायला मिळाला मिळतोय आपल्याला या सूरजच्या माध्यमातून। सूरज को सूरज जैसा चमकना होगा तो खुद को जलाना पड़ेगा, खुद को संघर्ष करना पड़ेगा। संघर्ष करतोय सूरज आपला नाव चमकवण्यासाठी सूर्यासारखं। अरविंद अगुडबाजा चेंडू होता, गुडलेन वर चार जातो डिक्लेअर झोनला, एक धाव प्राप्त होईल, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल 8, धावसंख्या होते 8। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, जातोय फाईन लेगला चेंडू, जाईल डिक्लेअर झोनच्या दिशेने पण नाही, चेंडू राहिला आतमध्ये। एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, तिसरी धाव पूर्ण करतील का पाहायचं, पण तिसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण, 3 धावा पूर्ण केल्या जातात। 3 धावने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या झाली 11, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोचते 11, बिनबाद 11। नाणेफेकीचा पहिल्या दुसऱ्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल देखील झालेला आहे राधाकृष्ण शिवशक्ती आणि रायझिंग स्टार ऑफ डोंबिवली यांच्या दरम्यान। राधाकृष्ण शिवशक्ती बॉईज दापोली यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडूचे सांगता होते, निर्धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावरती धावा जोडल्या जात आहेत, त्या एकूण 11, बिनबात 11। सुंदर षटक राहिलंय अरविंदचं, कारण दोन षटकांचा सामना म्हटला तर थोडं हनामारी खुटाखुटी ही असतेच, त्यामुळे वर्चस्व गाजवताना देखील संघर्ष करावा लागतं। म्हणून मी नेहमीच म्हणतो की वाघ म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी स्वतःच राज्य निर्माण करण्यासाठी स्वतःला संघर्ष हा करावाच लागतो। शिवचरित्र हे फक्त ढाल आणि तलवाराची लढाई नसून शिवचरित्र हा एक संस्कार आहे, माणूस म्हणून माणसाला जगण्यास प्रेरित करण्याला करणारा विचार आहे, संस्कार आहे, तो संस्कार आपण जपला पाहिजे। आणि गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज प्रणय, प्रणयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आणि पहिल्या षटकाची समाप्ती। अरविंदने पहिलं षटक हाताळलं, 11 धावा खर्च केल्या, 11 धावा धावपालकावरती जोडल्या गेल्या आणि दुसरं षटक आले मोठं रनअप, राऊंड विकेट खुरा गोलंदाज आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हवेमध्ये चेंडू थांबलाय आणि भिरकतो चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक, जेल सोडला, चुकीला माफी नाही, चुकला तो संपला,
आणि गैसा मुन्ना नहीं चलेगा, गलती से मिस्टेक नहीं चलेगा मुन्ना। महत्वपूर्ण सेमीफाइनल सामना आहे, कारण मानाची सन्मानाची मानली जाणारी प्रतिष्ठेची स्पर्धा चषक ट्रॉफी राधाकृष्ण चषक 2023 चा रणसंग्राम आपण खेळतोय। सेमीफाइनलचा पहिला सामना आपण खेळतोय, महत्वपूर्ण सामना आहे। जाते उचलला हेलिकॉप्टर शॉट ने खोदून काढला चेंडू आणि बॅक टू बॅक झेल होता, हा झेल मात्र सोडला नाही, पहिला झेल सोडला, संधी दिली पण हा झेल मात्र कोणतीच चूक न करता सोडला नाही, आणि बॅक टू द पॅव्हिलियन व्हावं लागेल। सूरजला सूरज होतोय बॅक टू द पॅव्हिलियन। डीके रायडर्स पोपेला संघाचा दुसरा षटक अजूनही प्रगती पथावरती, दुसरा चेंडू फेकला गेला, पहिला चेंडू आपण पाहिला दोन धावा, दुसरा चेंडू विकेट झेल बाद, आणि आता राहिले फक्त आपल्या हातामध्ये चार चेंडू, चार चेंडूंचा कसा सामना करतोय ते पाहावं लागणार आहे फलंदाज पोपलवणे संघाचं हे फलंदाज। पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिला सेमीफायनल, महत्वपूर्ण सामन्यातील पहिला सेमीफायनल सामना, आरके रायडर्स डीके रायडर्स पोपलवणे, पुन्हा एकदा बॅक टू बॅक कॅच होतोय, कोणतीही चूक नाही, सिधे चुकीला माफी नाही, मुन्ना ऐसा नाही चलेगा, एक कॅच सोडता दुसरा पकडता तिसरा सोडता इथे ऐसा होता है, इथे संधी फार महत्वाची असते, जीवनदान फार महत्वाचा असतो, तो जीवनदान तुम्ही दिलेला आहे आणि या जीवनदानाचाच फायदा आपल्या संघाला होतोय, कारण चोरटी धाव घेऊन एक एक धावा जमा केल्या जात आहेत, धाव संख्या पोहोचते ती 12। दुसरा षटक अजूनही प्रगतीपथावरती असतानाही चुकीला बापी नाही, सुवर्ण संधी प्राप्त होते, ध्येय म्हणजे लॉटरी नव्हे जे तुम्हाला नशिबाने मिळेल, इथे तुम्हाला संघर्ष करावाच लागेल। पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू बाहेरची दिशा स्वेअर मारा, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय द्वारे, आणि खराब चेंडूचा रूपांतर धाबेंमध्ये होते, धावा मिळत आहेत, एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 16। धावसंख्याचा आपण पाहतोय 17। अकोट यॉकर चेंडू होता, यॉकर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली, चेंडू एसटी रक्षकाच्या गलीमध्ये गेला, गलीमध्ये थांबला, अडथळा आला आणि एक धाव प्राप्त केली, एका धावीने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झाली 18। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रणव, काहीसा उर्वरित चेंडू बाकी आहेत प्रणव याच्या गोलंदाजी मार्कवरती, खराब चेंडू म्हणावा लागेल, चेंडू जाऊ दिला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये यॉकर मारण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरतोय प्रणव आपल्या संघाला तारण्यासाठी, कारण जर अवांतर धाव जर तुम्ही दिला तर नक्कीच तुम्ही बॅकफूटवर जाऊ शकता, पराभवाच्या छत्रीखाली तुम्ही जाऊ शकता, म्हणून तुम्ही संघर्ष करताय पण अचूक संघर्ष असणं फार गरजेचं आहे, तुमचा नेक इरादा फार महत्वाचा आहे, जिसका नेक इरादा होता है उसका चाहनेवाले लाख होते है, या चाहनेवाले लाख आहे, या मंडळाला चाहनेवाले लाख आहेत, कारण त्यांचं कामच देखील दमदार आहे। राधाकृष्ण सेवा मंडळ करंजाली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी मोठा फटका बॅटनी खेळलाय, जातोय लॉंग ऑनला चेंडू जाताना शतरक्षक येतोय डीप मधून धाव देतो अडवतोय, तत्पूर्वी दोन धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या जातात, चोरटी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण होईल का, आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते, तीन धाव्याने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती एकूण आपण पाहतोय ते 22-22, एकेरी दुहेरी धावेवरती भर देत 22-22 धावा जोडल्या जातात, धावपलकावरती आपण पाहतोय तुम्हाला सर्वांना घेऊन जातो धावपलकावरती आणि धावा जोडल्या जातात त्या 22। राधाकृष्ण शिवशक्ती बाईचे सर्व खेळाडू यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाच्या बाजूला यायचं आहे, पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय अवांतर स्वेअर मारा। सन्माननीय करंजळगावचे सेक्रेटरी सन्माननीय विजयजी काणिम सर यांचा आपण इथूचे सन्मान करणार आहोत, मी त्यांना विनंती करतो की आपला शुभ सन्मान आपण स्वीकार करायचा आहे।
धावबाद होते आणि षटकाची देखील समाप्ती झालेली आहे। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा जोडल्या जात आहेत, ते एकूण धावसंख्या झालेली आहे 23-23 आणि 24 धावांचं आव्हान असेल, 24 धावांचं आव्हान असेल आरकेसीसी कोंडे या संघाला। सुंदर शिस्तबद्ध नियोजनबद्ध आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत। प्रतापजी कानिम साहेब यांचा देखील, प्रतापजी चव्हाण साहेब यांचा देखील आपण येतोचे सन्मान करणार आहोत। मी त्यांनाही विनंती करेन की आपण हे आपला शुभ सन्मान आपण स्वीकार करायचा आहे। प्रतापजी चव्हाण साहेब दिनेशजी चव्हाण साहेब यही येणार या स्पर्धेला उपस्थिती मिळणार होती पण शेवटच्या सत्रापर्यंत देखील उपस्थिती लाभेल सन्माननीय आमचे मार्गदर्शक दिनेशजी चव्हाण साहेब। शत्ररक्षण सजवायचं आहे प्लीज। डीके रायडर्स मशीदवाडी शत्ररक्षण सजवायचं आहे। महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय। वेळ खर्च करायचा नाहीये प्लीज, आपल्याकडे वेळ फार कमी आहे। पहिला सेमीफायनल सामना आपण पाहतोय, त्यानंतर दुसरा सेमीफायनल सामना होईल। रायझिंग स्टार डोंबिवली विरुद्ध शिवशक्ती बॉईज दापोली यांच्या दरम्यान होईल। दोन्ही बलाढ्य संघ आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत या डोंबिवली रेल्वे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। फोपळवणे संघ देखील मैदानात दाखल होताना आपण क्षणचित्र आपण पाहतोय। आपण पाहतोय क्षणचित्र पाहतोय, मैदानामधील अभिवादन केला जातोय आणि शत्ररक्षण देखील तैनात केले जात आहेत। मैदानात दाखल होत आहेत आघाडीचे फलंदाज कोंडे या संघाचे आघाडीचे फलंदाज। विशाल आणि प्रतीक आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये। आघाडीचे फलंदाज विशाल, विशाल आणि प्रतीक 12 चेंडूंचा सामना करताना 24 धावांचे आव्हान असेल आणि गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय सनी सँडी सनी सनी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती। मोठं सरनाम 30 ॲट्स मधील सरकट पासून आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा चेंडू पे केला, सुंदर असा चुक टप्पा, सुरेख डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते सनीच्या माध्यमातून। उन्हाचा तडागा सगळ्यांना सोसावा लागत आहे कारण क्रिकेट आहे, क्रिकेटसाठी काही मुलं करायला तयार असतात। इथे सेफ झोनमध्ये आहे का? नाही, पण जेल सुटला, चुकीला माफी नाही, महत्वपूर्ण जेल सोडला आहे। आता संधीचा सोना करावा लागेल। दोन धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावायचा देखील प्रयत्न केला जातोय आणि ती 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत। 4 धाव्या, 4 धावीच्या मदतीने देखील खाता ओपन केला जातोय आपल्या संघाचा। असे नाही तसे सीमारेषे पार नाही, पण धावून 4 धावा काढणं तितकंच महत्वपूर्ण। दम लागतो, धावल्यानंतर दम लागतो, पण धावायला देखील दम लागतो। आपण पाहतोय स्पर्धा राधाकृष्ण चषक 2023 चा हा रणसंग्राम आपण पाहतोय। पुन्हा एकदा
गोलंदाजे मार्क वरती सनी, क्या बात सुंदर आडवा फटक्या आडवे बैटने खेला प्रयत्न किया जो थांबेल 38 मध्ये थांबेल चेंडू, एक धाव नक्की मिळेल, एका धावेचा प्रयत्न केला गेला, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल, धावसंख्या झाली 5। तीन चेंडू झालेले आहेत, बॅटची कडाई इथे चाडून जातो यष्टीरक्षकाच्या मागे, चेंडू जाईल डिक्लेअर झोनला आणि धावा एक मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या झाली 6। खेळून काढलाय चेंडू, एक धाव नक्की मिळेल, एका धावेचा प्रयत्न केला गेला, धावसंख्या भर पडेल, धावसंख्या होईल 7। पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर होते आपण पाहतोय, सणियाचा 24 धावांची आवश्यकता आहे, 7 धावा धावपळकावरती जोडल्या जात आहेत, पहिलं षटक प्रगती पथावरती असताना मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत संघाला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा गेली चाटून गेला चेंडू एष्टी रक्षकाच्या मागे आणि डिक्लेअर झोन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या इथे 1। आठ धावा, सहा चेंडू 16 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता। जर आपण पाहिलं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, जर आपण पाहिलं विजय हजारे जर ट्रॉफी आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये ऋतुराज गायकवाड याने 6 चेंडूमध्ये 7 धावांचं 7 षटकारांचा विक्रम देखील केलेला आहे, म्हणून क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं। आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय तो दत्ता, अखोटप्याचा चेंडू होता, चेंडू थांबला नाही, सरळ निघाला, विसावला तो एष्टी रक्षकाच्या हातामध्ये, चेंडू विसावताना आपल्याला पाहायला मिळते, अजूनही 5 चेंडू बाकी, इथे हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक येतोय, कोणतेही इथे चुकीला माफी नाही, इथे खराब शतरक्षक पाहायला मिळते आणि धावबाद मात्र व्हायला लागेल, बॅक टू द पॅड व्हायला लागेल पोडे संघाचा, रमजाई काळकाई या संघाच्या या फलंदाजाला माघारी व्हावं लागेल, माघारी परत येतो प्रदीप आणि मैदानात दाखल होतोय तो, मैदानात दाखल होतोय, प्रवीण आला मैदानात दाखल होतोय,